रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महाराष्ट्रातील एक बलदंड डोंगरी व सागरी असा मिश्र किल्ला म्हणजेच द्रोणागिरी किल्ला। प्राचीन काळापासून सागराचे महत्त्व व समुद्राचा होणारा व्यापार यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली गेली, त्यापैकीच एक द्रोणागिरी किल्ला। इतिहास कुठेतरी मागे चाललाय यासाठी स्थानिक दुर्ग संवर्धन संस्था यांनी आजपर्यंत संवर्धन जतन जनजागृती स्वच्छता मोहीम अशी कितीतरी उपक्रम स्थानिक दुर्ग संवर्धन संस्थाने आजपर्यंत राबवलेले आहेत। त्यापैकीच स्थानिक शिवसंवर्धन संस्था शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या सर्व मावळ्यांनी त्यांचे मुख्य मार्गदर्शक अपरिचित गडकोट शोध दुर्ग अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध मोहीम या परिसरात लावली आणि तब्बल कित्येक महिन्यांनंतर खूप मोठ्या इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच 4 तारखेला मिळालेल्या एका मोठ्या गटारांमध्ये साधारण 7.5 फूट लांब आणि 2.5 टन वजनाची एक भली मोठी बांगडीच्या आकाराची तोफ या शोध मोहिमेमध्ये मिळाली। अभ्यासक व स्थानिक शिवप्रेमी उरणकर द्रोणागिरीकर यांनी या तोफेचा शोध घेतला आणि या मातीत गाडलेला शेकडो वर्षांचा इतिहास साऱ्या जगासमोर आणला आणि या तोफेला एक मोकळा श्वास दिला। इतिहासाचे जतन आणि संवर्धन हे प्रत्येक शिवभक्ताचे, प्रत्येक इतिहास प्रेमींचे तसेच स्थानिक ग्रामस्थांचे एक स्वप्न असते आणि हाच संदेश शिवराज युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उरणकर आणि साऱ्या जगाला दिलेला आहे। तसेच सदर तोफ ही भारतीय पुरातत्व विभागाचे सूचनेप्रमाणे कारवाई करणार असल्याचे शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश ठाकूर यांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज।